नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण काय करायचं, आपल्या शेतामध्ये ऊसाला जर हुमणी लागत असेल तर मग हुमणी लागायच्या अगोदरच आणि आपल्याला असं करायचं आहे मित्रांनो की आपल्या शेतामध्ये आपल्या ऊसाचं ॲव्हरेज देखील वाढेल आणि हुमणी देखील मरेल या पद्धतीचा आज आपल्याला इलाज करायचा आहे. जेणेकरून मित्रांनो, प्रत्येकजण तर हुमणीवर सांगतच आहे ही करा ती करा, पण आपल्याला ती करत असताना आपलं ऊस देखील चांगला येणं गरजेचं आहे आणि ती हुमणी देखील आपल्या शेतामध्ये तिचा नायनाट होणं देखील गरजेचं आहे. तर मित्रांनो, आज आपण डायरेक्ट हुमणी घालवायची कशी, त्याला कशा पद्धतीने त्याच्या बटाट्यामध्ये आपण काय करणार आहे ती प्रत्यक्ष आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जरी अजून कुणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनचं बटन दाबा, हात जोडून विनंती, व्हिडिओ हा संपूर्ण पहा, जेणेकरून अगदी सोपा आहे, त्याला काही लय कुठला खर्च देखील नाही हुमणी घालण्यासाठी. तर मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्यांना माहीत आहे की आता त्या हुमणीचा जन्म कसा होत आहे, भुंग्यापासून ती बाबळ्याच्या बुरीच्या झाडावरती बसते आणि कडुलिंबाची पानं खातात, मग ती त्यांचं मिलन होऊन ही आळी हुमणी आळी असते, ती 50-60 अंडी घालत आहे ती भुंगा आणि हुमणी आळी तयार होत आहे, ही प्रत्येकाला माहीत झालेलं आहे मित्रांनो. पण आता आपल्याला कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने आपल्या शेतामधील हुमणी जाणार आहे ते आज प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि एवढंच करून बी पिकाचा कसा उत्पादन वाढन ऊसामधील देखील ते देखील या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर मित्रांनो, चला आता आपण व्हिडिओ चालू करूया. तर काय करायचं आहे आपल्याला मित्रांनो, आपल्याला जर आपल्या जर शेतामध्ये आपण शेणखत वापरत असतो, जेणेकरून आपण सुरुवातीला बांधणीच्या वेळेस शेणखत देखील टाकतो, मग आपल्याला अशा वेळी आपल्या शेतामध्ये हुमणी देखील पडू शकते, कारण शेणखतामध्ये त्याचं कसं उकांड्यामध्ये देखील त्याचा जन्म होत असतो त्या आळीचा, कारण ते आपण खत जरी भरत असतो आपल्या शेताला टाकताना अशा मोठ्या मोठ्या पांढऱ्या हुमणीच्या ज्या आळ्या असतात त्या आळ्या देखील दिसतात. तर मग आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, अगदी सोपं आहे, कमी खर्चामध्ये आहे. आपण प्रत्येक खताचा डोस टाकताना त्यावेळेस आपण लिंबोळी खताचा कायमस्वरूपीचा वापर करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं मी अजून एक देखील सांगणार आहे, जेणेकरून आपण काय करायचं, आपण आपल्या ऊसाच्या बुडामध्ये लिंबोळी खत तुमचं 1846-1026-1929-2024 हे असं जी बेसळ डोस आहे ह्यामध्ये काय करायचं, आपल्या जर ऊसाचं बेटाड आपण सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, आपला ऊस जर पट्टा पद्धतीचं जर असेल तर पट्टा पद्धतीचा ऊस असेल तर त्याचं जर आपण 5 टन काढलं तर आपल्या ऊसाला चांगल्या पद्धतीचं आपल्याला ते खत घालता येऊ शकतं, जेणेकरून आपल्याकडे जी पारा असते ती त्या पारने जर आपण त्याच्या बुडामध्ये जर असं खोदून चांगल्या अशा पद्धतीने हलवून मोठं जर त्याचं होल केलं आणि त्या होलामध्ये जर आपण 1846-1926-1929 ही बेसळ डोस तयार करायचा, लिंबोळी त्यामध्ये घ्यायचा आहे, लिंबोळी खत आवर्जून घ्यायचं आहे त्यामध्ये. आणि दुसरं काय करायचं आहे, आपल्याला थिमीट 1-2 ते 3 किलो थिमीटचा वापर देखील करायचा आहे आणि ते थिमीट जर आपण मित्रांनो त्या थिमीट आणि लिंबोळी खत ही संपूर्ण खत आपण मिक्स करून त्या आपल्याला हॉलामध्ये सोडायचं आहे. थैमीट जे आहे ते थैमीट खूप विषारी आहे, मग ही थैमीटचा वापर करत असताना आपल्या तोंडावरती मास्क देखील असणं गरजेचं आहे, कारण थैमीट खूप विषारी आहे, मास्क घाला आणि त्याचा तुम्ही वापर करू शकता मित्रांनो, जेणेकरून त्या हॉलामध्ये तुम्ही खत सोडायचं प्रत्येक, तसं जर तुम्ही प्रत्येक बेटाडागणी जर होल पाडीत राहिला तर 100% आपल्या शेतातील हुमणी देखील लागू शकत नाही आणि लागली तरी हुमणी देखील जाणार आहे मित्रांनो. जेणेकरून आपण सगळ्यात एक काळजी घ्यायची आहे की बेटाडामध्ये जर होल घेत असताना बरोबर बेटाडाच्या मध्ये देखील तुम्ही घेऊ शकता, कारण हुमणीचं प्रादुर्भाव ही खाली एकदम ऊसाच्या जारव्यात असतो, म्हणजे ते आपण त्याला जारवा म्हणू मुळ्या म्हणू मुळ्यामध्ये असतो खाली, तर आपण बरोबर मध्ये जर असं 5 टन जर आपल्या ऊसाचं जर काढलेलं असेल तर बरोबर मध्ये पारणे हाणून त्यामध्ये हॉलामध्ये आपण असं जर खताचा डोस भरला, जेणेकरून त्यामध्ये थैमेटचा जास्त वापर करायचा आहे. थैमेटचा वापर केल्यामुळे आणि लिंबोळी खताचा वापर केल्यामुळे त्याचा जसं तुम्ही पाणी द्याचा शेताला तसा त्याचा वास देखील येत राहणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जी खत तुम्ही अशा पद्धतीने जे घालतंय ह्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्या ऊसाला टनेजला ॲव्हरेज देखील भरपूर पडणार आहे, जेणेकरून ही जी संपूर्ण खत आपल्या ऊसाच्या बेटाडामध्ये जात आहे आणि ती संपूर्ण खत आपल्या ऊसाला लागू देखील होत आहे. त्याच्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही थैमेटचा आणि लिंबोळी खताचा जर वापर केला तर 100% आळीचं हुमणीचं देखील नायनाट होऊ शकतं. दुसरं म्हणजे अजून जर सांगायचं म्हटलं मित्रांनो तर काय करायचं आहे, हुमणी जर आपल्याला कुठं असा हुमणीचं जर बेटाड या करता जर आपल्याला दिसलं, जेणेकरून आता ही बेटाड वाळलेला असे असं आपल्याला जर दिसलं पटकीनं ते अख्खं बेटाडच काढून घ्यायचं आहे, जेणेकरून बेटाड काढताना आपण जर टिकावानी खोदत असताना मित्रांनो काय करायचं आहे, त्यातील आळी
ती आळी देखील बाहेर काढून तिला मारून टाकायचं आहे, जेणेकरून ती दुसऱ्या झाडाला देखील गेली नाही पाहिजे, ह्याची एक खबरदारी घ्यायची आहे. आणि लवकर जर ती आपण बेटाड काढलं तर ती आळी पुढं देखील सरकणार नाही, नाहीतर काय करते आळी, ती बेटाड वाळवली की पुढच्या बेटाडाकडे जाऊ शकते. त्याच्यामुळे आपण आपल्याला होमणीचा जर प्रादुर्भाव दिसायला लागला तर ती बेटाड लगेच काढून घ्यायचं आहे आणि आपली ती आळी देखील मारायची आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही करा. फक्त ऊसाचं जर आपला पट्टा पद्धत जर ऊस असेल तर, आणि जर आपण पाष्ट्यान जर काढला असेल मित्रांनो, तुमच्या शेताला होमणी देखील लागणार नाही. आणि पट्टा पद्धत असेल तर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही त्याच्या बुडामध्ये पारणी तुमच्या गली करून त्यामध्ये तुम्ही थायमेटचा वापर करा. 100% होमणीचा बंदोबस्त होणार आहे आणि आपल्या ऊसाचा ॲव्हरेज देखील वाढणार आहे, जेणेकरून ती खत तुम्ही टाकत असता. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नवभारत टीव्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. तर भेटूया असंच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.